नमस्कार, मी अजिंक्य ठाकरे आणि आज मी आलो आहे अहमदनगरला। अहमदनगरला एक खूप महत्त्वाचा भोईकोट किल्ला आहे, तिथे आज आपण जाणार आहोत। हा किल्ला जो आहे हा नगर गावातच आहे, तुम्ही बस स्टँडवरून रिक्षाने वगैरे येऊ शकता आणि खूप मोठा किल्ला आहे, याचं ऐतिहासिक महत्त्वसुद्धा खूप आहे, ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे। आता पहिले आतमध्ये जाऊया। किल्ल्यामध्ये जस्ट एंट्री केली आहे आणि बघा हा रस्ता आतमध्ये जातो किल्ल्यामध्ये। किल्ल्याची तटबंदी बघा, हे प्रवेशद्वार आहे, इथे बाजूलाच सिक्युरिटी कॅबिन आहे। सो बॅड लक, आपण आत गेलो होतो आत्ता मी, पण तिथे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचं म्हणणं आहे की किल्ला एक वर्षापासून बंद आहे पब्लिकसाठी सध्याच्या सिच्युएशनमुळे। इथे इतक्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, त्यातल्या काही थोडक्यात तुम्हाला सांगतो। 1427 साली हा किल्ला मलिक अहमद निजामशहा याने बांधला, त्यावरूनच या गावाला नाव अहमदनगर असं पडलं। 1803 हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला, ते हा किल्ला जेल म्हणून वापरायला लागले। क्विट इंडिया मुवमेंट जे होतं तेव्हा पंडित नेहरू, अब्दुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांनी इथे बंदिस्त करून ठेवलं होतं। पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे फेमस पुस्तक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, तेही त्यांनी याच किल्ल्यात लिहिलं आहे। सो बघू, परत कधी योग आला तर येऊया, भेट देऊया या किल्ल्याला। आणि आता मी चाललो आहे नगरच्या टँक म्युझियममध्ये। हे म्युझियम मुख्य शहरापासून 4-5 किलोमीटर बाहेर आहे, नगर सोलापूर रोडवर आहे। मेन एंट्रन्सपासून जो आत जायला रस्ता आहे ना, तो पण खूप छान आहे, चालायला मस्त वाटतं आहे। आणि प्रत्येक ठिकाणी हे बघा असे रणगाडे ठेवले आहेत, नावं पण लिहिली आहेत आणि माहिती दिलेली आहे सगळी, कुठल्या युद्धात वापरलेले आहेत, कुठल्या देशातले आहेत। मी तुम्हाला आता पुढचा रस्ता दाखवतो। फरियाबाग पॅलेस म्हणून एक लिहिलं आहे, जाताना बघूया इकडे पॅलेस, पहिले म्युझियम बघूया जाऊन। बघा आपल्याला तिकीट मिळालेलं आहे आणि तिकीट काउंटर, इथून तिकीट घ्यायचं आहे। हे आशिया खंडातलं पहिलं टँक म्युझियम आहे, जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात रणगाडे ठेवलेले आहेत। आणि याचं उद्घाटन 1994 झालं आहे। इथे फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर पासून तर अगदी कारगिलच्या युद्धापर्यंत वापरलेले 50+ रणगाडे इथे आहेत आणि भारतातलेच नव्हे तर इतरही देशांमधले आहेत। जे रणगाडे युद्धात जिंकलेले आहेत, जे देश जिंकले होते, त्यांच्या रणगाड्यांची जी नळी आहे, जे बॅरल आहे, ते वरच्या दिशेला आहेत आणि जे युद्धात हरले होते त्यांचे बॅरल खालच्या दिशेला आहेत। आपण रॉल्स रॉयसच्या आत्तापर्यंत फक्त महागड्या गाड्या बघत आलो आहे, पण इथे फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये वापरलेलं एक त्या कंपनीचं एक वाहन ठेवलेलं आहे। ह्यावर मशीन गन फिक्स केली होती जेणेकरून शत्रूवर मारा करता येईल आणि हे त्या काळी खूप सक्सेसफुल झालं अशी माहिती इथे दिलेली आहे। हे चर्चिल ब्रिज लेयर, आणि इथे आपण तेजसची प्रतिकृती पाहू शकतो। तेजस हे संपूर्ण भारतीय बनावटीचे स्वदेशी लढाऊ विमान आहे। टँक म्युझियमला जाताना आपण एक बोर्ड बघितला होता, फरियाबाग पॅलेस, सो आता तिकडे जाऊया आपण। अगदी जवळ आहे टँक म्युझियमपासून, चालत हार्डली 5 मिनिटावर आहे। खूपच शांतता वाटते आहे,
मे बी आता कोविडमुळे कोणी येत नसेल, अदरवाईज गर्दी होत असावी, माहीत नाही. पण तरीसुद्धा खूपच दुर्लक्ष झालेलं दिसतंय या ऐतिहासिक वास्तूकडे. फरियाबाग पॅलेसला फराह बख्श महालचं देखील म्हणतात. याचा आकार अष्टकोनी असून बांधकाम 1576 साली सुरू झालं व 7 वर्षांनी 1583 पूर्ण झालं. चारही बाजूंनी तलाव आणि मधोमध महल अशा पद्धतीने फरियाबाग बांधण्यात आलेलं आहे. त्या काळी त्या सर्व तलावांमध्ये कारंजे होते, ज्याच्यामुळे महालाच्या आतलं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा 8 ते 10 डिग्रीने कमी असायचं. दिल्लीचं नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्री अँड कन्झर्वेशन आणि चेन्नईचं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ह्या दोघांनी मिळून फरियाबागच्या बांधकामावर संशोधन केलं आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या इमारतीचं जे प्लॅस्टर आहे ते लाईम प्लॅस्टर आहे व 13 सेंटीमीटर जाड आहे आणि प्लॅस्टरच्या आतल्या बाजूला जी दगड, विटा आणि अन्य असे काही घटक वापरले होते ज्याच्यामुळे त्या प्लॅस्टरमध्ये बाजूचे तलाव, कारंजे ह्यातनं ओलावा शोषून घेतला जायचा आणि भर उन्हाळ्यातसुद्धा महालाचं तापमान कमी राहायचं. आपण बघू शकतो की खूपच पडझड झालेली आहे. इथून आपण कल्पना करू शकतो की त्या काळी हे किती सुंदर दिसत असेल. बघा, आणि आता आपण जाणार आहोत अहमदनगरच्या हिस्टॉरिकल म्युझियममध्ये. हे शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे, बस स्टँडपासून पण जवळ आहे. तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्ही येऊ शकता इथे. ही आहे ब्रह्मदेवाची दाढी असलेली दुर्मिळ अशी मूर्ती. छत्रपती संभाजी महाराज यांचं हस्तिदंतावरील दुर्मिळ चित्र. मिर्झा राजे जयसिंग संभाजींचे स्वागत करताना. आणि आता मी म्युझियमच्या वरच्या मजल्यावर आलो आहे. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम बांधले हे. खूप छान मेंटेन केलं आहे आणि भरपूर मोठं आहे. इथे जुन्या काळातील नाणी ठेवलेली आहेत. वेगवेगळ्या साम्राज्यांची नाणी होती ती इथे आपल्याला बघायला मिळतात. मुघलांच्या काळातली, मराठ्यांच्या काळातली, पेशव्यांची किंवा ब्रिटिशांच्या काळातली, सगळ्या प्रकारची नाणी आपल्याला इथे बघायला मिळतात. युद्धात वापरलेले शस्त्रसामग्री, सतराव्या आणि 18व्या शतकातल्या हस्तलिखित पोथी आणि ग्रंथ, हे आहे ग्लास पेंटिंग, काच चित्र. सुलताना चांद, काष्ट शिल्प, लाकडापासून बनवलेल्या स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, ताम्रपट, कॉपर इंग्रेविंग, शके 1002, यामध्ये इंद्रदेव यादव याने धानोरा गाव दान दिल्याचा उल्लेख आहे.
हा एक खूपच जुना कुकर इथे ठेवलेला आहे. यावर असं लिहिलं आहे की तुम्ही एकाच वेळी 3 भांड्यांमध्ये वरण भात लावू शकता. आणि इथे नगरमधल्या व नगरच्या आसपासच्या परिसरातल्या काही ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती इथे ठेवलेल्या आहेत. हा आहे अहमदनगरचा किल्ला जो सकाळी आपण बघायला गेलो होतो पण अनफॉर्च्युनेटली नाही पाहू शकलो. खऱ्या किल्ल्याला जेवढे बुरुज आहेत तितकेच बुरुज या प्रतिकृतीमध्ये दाखवले आहेत. खूप छान संकल्पना आहे आणि अगदी आवर्जून बघण्यासारखं हे म्युझियम आहे. सो तुम्ही कधी नगरला आलात तर नक्की या म्युझियममध्ये या. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व सोबत शेअरसुद्धा करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.